नमस्कार, मी दीपाली, रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे पार्ले बिस्किटपासून एकदम स्पॉन्जी असा केक. तर तुम्ही बघणार आहात, एकदम साधा आणि सोपा आणि सर्वात सुंदर असा केक आहे. तुम्ही झटपट केव्हाही हा केक बनवू शकता. तो खायला पण खूप छान लागतो आणि झटपट पण होणार आहे. त्याला नाही प्रीमिक्स लागत, नाही व्हिपिंग क्रीम लागत आणि नाही ओव्हन लागत. आपल्या घरच्या कढईमध्ये सुद्धा हा झटपट होणारा केक आहे. तर असा हा सुंदर केक आपण तयार करणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी घेतलेले आहे इथं बिस्किटचे 3 पुडे. तर आपण प्रथम हे बिस्किट बाहेर काढून घेणार आहे. सर्व हा केक सर्वात सोपा आहे. तुमच्याजवळ जर कुठलंच मटेरियल अवेलेबल नसेल तर तुम्ही हा सगळ्यात सोपा केक बनवू शकता. सर्व बिस्किट मी मोकळे करून घेतलेले आहे. प्रथम आपण आपल्या भांड्यामध्ये असे तुकडे करून टाकणार आहेत. सर्व बिस्किटांचे असे व्यवस्थित तुकडे करून घेतले की यात 2 कप आपण दूध ॲड करणार आहे. कप नसेल तर तुम्ही 2 वाट्या घेतल्या तरी चालेल. दूध आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरच हवं आहे, फ्रीजमधलं नको आहे. तर आपण 5 मिनटं हे भिजून देणार आहोत. 5 मिनिट झालेले आहे, आपले बिस्किट व्यवस्थित भिजलेले आहे. आपण आता या मिक्सरच्या साहाय्याने व्यवस्थित फेटून घेणार आहे. बाकी ते छान याची पेस्ट तयार झालेली आहे. शक्यतो दूध लागणार नाही. 2 कपामध्येच आपला बेस तयार होणार आहे. पण जर जास्त घट्ट वाटलं तर आपण 1-2 चम्मच टाकणार आहे. छान झालेलं आहे आपलं बॅटर. आपल्याला या दुधाची आवश्यकता नाही आहे. हे 2 कप परफेक्ट झालेलं आहे. यामध्ये ॲड करणार आहे 3 चम्मच साखर. पोहे खाण्याचे 3 चम्मच आहेत. साखर टाकून आपल्याला हे थोडंसं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे आपली साखर यामध्ये विरघळून जाईल. जर तुमच्याकडे पिठी साखर असेल तर ती घातली तरी चालेल, पण जाड घातली तरी यामध्ये विरघळून जाते. यामध्ये घालणार आहे 2 टेबलस्पून तेल. पोहे खाण्याचे 3-4 चम्मच आहे. ते पण आता यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. तेल टाकल्यावर पण आपल्याला जास्त फेटायचं नाही आहे, थोडंसं मॅच करून घ्यायचं आहे ते आपल्याला. बघा, तेल आपलं यामध्ये मिक्स झालेलं आहे. यात टाकलेले आहे 2 टी फ्रुटी. आपलं थोडंसं डेकोरेशनसाठी टाकलेले आहे. तुम्ही यामध्ये आतमध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता बारीक करून आवडीनुसार. आता लास्ट आपण यामध्ये टाकणार आहे 1/2 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा. म्हणजे आपण पोहे खाण्याचा 1/2 चम्मच बेकिंग पावडर आणि त्यातला 1/4 चमचा बेकिंग सोडा टाकणार आहे. आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आपल्याला जास्त फेटायचं नाही पावडर ते घातल्यामुळे. हे छान आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपलं बॅटर तयार झालं आहे. मी त्यासाठी घेतलेलं आहे केकचा टिन. जर तुमच्याकडे असा नसेल तर तुम्ही कुकरचा डबा घेतला तरी चालेल. त्याला मी तेल आणि ग्रीस करून मैद्याने कोटिंग करून घेतलेलं आहे, म्हणजे आपला केक बेक झाल्यानंतर व्यवस्थित डब्याच्या बाहेर येईल. आणि हे झालेलं बॅटर आता यामध्ये ओतून घेणार आहे. बॅटर सर्व मी ह्या डब्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आणि आपण डब्बा 2-3 वेळा असा टॅप करून घेणार आहे, म्हणजे यामध्ये असलेली हवा बाहेर निघेल आणि आपला केक एकसारखा स्पॉन्जी होईल. तर आपला टिन तयार झालेला आहे. मी केकचं बॅटर तयार करेपर्यंत इथं कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवलेली होती 10 मिनिट. तुम्हीसुद्धा ही टिप लक्षात ठेवायची आहे. कुठलाही केक बनवताना तुम्ही जर कढईमध्ये केक बनवत असाल तर प्रथम 10 मिनिटे फुल गॅसवर आपल्याला कढई प्रीहीट होऊन द्यायची आहे. म्हणजे ओव्हनसारखी आपली कढई गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये केक तयार करणार आहे, म्हणजे आपला केक छान होतो. जर आपली कढई प्रीहीट जर झाली नाही तर आपल्या केकला आधी मध्ये असा फुगवटा येतो किंवा असे चीर पडते. जशी कढई जर गरम करून घेतली 10 मिनटं तर आपला केक व्यवस्थित एकसारखा तयार होतो. तर ही कढई मी 10 मिनटे प्रीहीट करून घेतलेली होती. आता त्यामध्ये हा टिन ठेवलेला आहे आणि आता आपण 25-30 मिनिट आपण आता याला बेक करून घेऊया. आपले 25-30 मिनिट झालेले आहे. आपण एकदा चेक करून बघूया आपला केक बेक झाला आहे की नाही. तर बघा किती छान एकदम
टिन भरलेला आहे आपला केकनी, तर आपण ह्या काडीच्या साह्याने चेक करणार आहोत। तेव्हा थोडंसं बाकी आहे, थोडंसं ओलं आहे, म्हणजे आपला केक अजून थोडासा शिजण्याचा बाकी आहे। आपण मीडियम गॅसवर अजून 5 मिनटं ठेवणार आहोत आणि नंतर गॅस बंद करणार आहोत। आपले 5 ते 10 मिनटं झालेले आहे, आता आपण चेक करूया आपला केक बेक झाला आहे की नाही। तर बघ किती छान एकदम सुंदर कलर आलेला आहे याला। आता आपण या काडीच्या साह्याने चेक करणार आहोत। बघा काडीला काहीच लागलेलं नाही, म्हणजे आपला केक तयार झालेला आहे। आता आपण हा पूर्ण थंड होऊन देणार आहोत। शक्यतो तुम्ही कोणत्या भांड्यामध्ये केक करतात त्याच्यावर पण अवलंबून असतं की तुमच्या केकला किती वेळ लागतो। तर तुमच्याकडे जाड असेल तर तुम्हाला जास्त वेळ लागेल, तुमची पातळ असेल तर कमी लागेल। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार थोडंसं 5-10 मिनटं इकडे तिकडे करून केक बेक करू शकता। तर मी हे खाली मीठ टाकलेलं होतं आणि मिठामुळे आपलं टेम्परेचर व्यवस्थित असतं म्हणून मी हे मीठ टाकते। हे मी मीठ नेहमी वापरते, त्यामुळे याचा कलर असा ब्राऊन झालेला आहे। आणि मी एकच भांडं नेहमी बेक करण्यासाठी वापरते, कारण तापून तापून आपलं भांडं खराब होतं। त्याच्यामुळे तुम्ही पण जर केक बनवत असाल तर कुठली एकाच वस्तूचा वापर करा, म्हणजे जेणेकरून तुमचे भांडे जास्त खराब होणार नाही। तर चला आपण आता केक थंड करून घेऊया। चला तर आपला केक थंड झालेला आहे। प्रथम आपण या सुरीच्या साह्याने त्याची साईड तिकड काढून घेणार आहे, म्हणजे आपला केक नुकता व्यवस्थित निघेल। आणि बघा थंड झाल्यावर आपोआप तो जागा सोडतो। तर बघूया आपला केक कसा झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती एकदम छान आपला केक बेक झालेला आहे, एकदम स्पॉन्जी पण आहे। बघा तुम्ही पण एकदम असा साधा सुद्धा केक झटपट बनवू शकता। कुठलंही याला सामान न लागतं, नो प्रीमिक्स, ना व्हिपिंग क्रीम, ना ओन। तर तुम्ही असा झटपट बिस्किटपासून केक तयार करू शकता। जर तुम्हाला माझा आजचा हा साधा सुद्धा एकदम केक आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा। आणि आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट नक्की करा। आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।